हिंगणघाटमध्ये असलेले, विदर्भमध्ये असलेले, महाराष्ट्रामध्ये असलेले, देशामध्ये असलेले आणि जगात असलेले कापसाचा शेतकऱ्याला आमचं सादर नमन. तुम्ही सगळे अभिनंदनचा पात्र आहात, कारण कापसाची शेती ही भारताची शेती आहे. विश्वभरमध्ये भारताचं जे नाव होतं, जे नाव झालं होतं मागच्या 2000-5000 वर्षामध्ये, त्याचं एक मुख्य कारण कापूस होता आणि सुती कपडे. मी मराठी नाही आहे, पण मी महाराष्ट्रीयन आहे. महाराष्ट्र माझी जन्मभूमी आणि माझी कर्मभूमी आहे. म्हणजे मी जे आता तुम्हाला बोलणार आहे किंवा जे बोलू इच्छितो, त्यात शब्द जर नाही कळले तुम्हाला, तर तुम्ही अर्थ कळून घ्या, ही माझी नम्र विनंती आहे तुम्हा सर्वांना. आमचं जे उद्देश आहे ही कार्यशाळा घेण्याचं, हे तुम्हाला शेती शिकवायचं नाही, पण कापसाच्या शेतीमध्ये जगामध्ये, भारतामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर किंवा विदर्भाच्या बाहेर जे चाललं आहे ते तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न आहे. कापसाच्या शेतीमध्ये नफा शक्य आहे की नाही याच्यावर आम्ही खूप संशोधन केलेलं आहे, आणि संशोधनचा जे रिझल्ट आम्हाला भेटला आहे ते आहे की कापसाच्या शेतीमध्ये नफा आहे. हे मी तुम्हाला दावाने सांगू शकतो, कारण की मी स्वतः एक शेतकरी आहे. आमची पिढी 400 वर्ष झाली कापसाची शेती करते गुजरातमध्ये, आणि आम्हाला 115 वर्ष झाली कापसाचा व्यवसाय सुरू करून, पण शेती अजून पण चालू आहे. तर शेतीमध्ये तुम्ही जर थोडा प्रगतिशील विचार केला, तर तुम्ही कापसाच्या शेतीमध्ये नफा न मिळवणं हे शक्य नाही असा माझा दावा आहे. तर याच्यावर आज आपण बोलायचं आहे.